जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात एखादा नवीन व्यक्ती गेला तर तेथील एमएससीबीच्या तारांवर आकोळ्यांचा विळाखा पाहिल्यावर चकित झाल्याशिवाय राहत नाही. परंतु वर्षानुवर्ष येथील परिसरातील नागरिकांना घाबरत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आस पावेतो येथे कारवाई केली नाही. परंतु रविवारी या परिसरात आजपर्यंत जे झाले नाही ते झाले. म्हणजेच कांचननगर परिसरातील नागरिकांनी स्वतःहून रविवारी संध्याकाळच्या सुमारास आपले लांबच लांब आकोळे काढले. यावेळी जैनाबाद परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. जैनाबाद परिसरातून फेरफटका मारला तर आजपर्यंत जवळपास संपूर्ण घरांवर मेन लाईनवरून आकोडे टाकून वीज पुरवठा घेण्यात आला होता. परंतु रविवारी संध्याकाळी 5 सुमारास एमएसईबीच्या कर्मचारी जळालेली डीपी दुरुस्त करण्यासाठी गेले असता येथील नागरिकांनी स्वतःहून आपले लांबच लांब आकोडे काढत महावितरणच्या दंडाला घाबरत सहकार्य केले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना येथील आकोडे काढणे म्हणजे जणू एक आव्हानच होते. परंतु येथील समाजसेविका मंगला सोनवणे यांच्या प्रयत्नातून ह्या परिसरातील महावितरणचे प्रश्न सुटत असल्याचे रविवारी पाहायला मिळाले. यावेळी या परिसरातील महिला पुरुष जीवाच्या आकांताने आपले लांबच लांब आकोडे काढत होते. मंगलामय सोनवणे, तानाजी मालुसरे नगरमध्ये राहिला आहे. आम्ही वारंवार वायरमन लोकांकडे कंप्लेंट करतो तरी आमच्या एरियामध्ये लाईट वारंवार नसते. पाण्याच्या वेळेस बाहेरचे इतके हाल पडतात. अक्षरशः 2 दिवसापासून मोर्चे जात आहेत. ते सांगतात तुम्ही तुमच्या एरियामध्ये कटआउट टाकण्यासाठी सगळेजण पैसे जमा करा आणि परत प्रत्येकाने 100-100 रुपये जमा करा तर आम्ही कटआउट तुमच्या एरियात प्रत्येकाच्या गल्लीमध्ये टाकून देतो. आम्ही त्यांच्याकडे ते सुद्धा पैसे जमा करून सुद्धा सांगायला गेल्यानंतर त्यांनी आमची गोष्ट एकाने बी ऐकलेली नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मुलं जाऊन आले तर ते सांगत होते की आज रविवार आहे, सुट्टी आहे, आम्ही कोणी येणार नाही, आमच्या माणसं दुसरीकडे काम करतायत, बघू उद्या. आम्ही सांगितलं पाऊस आल्यानंतर, पाऊस जर चालू झाला तर मग तुम्ही काय करणार? तर ते म्हटले बघू, आम्हाला काही सांगायचं नाही, आमच्याकडे माणसं कमी आहेत. त्यांना सांगितलं आम्ही बिल भरतो तरी आम्हाला काय त्रास आहे? म्हटलं हे जे आकडेवाले त्यांना का नाही त्रास देत तुम्ही? तर ते म्हटलं तुम्ही तुमच्या हाताने या वायरी तोडा, तेव्हा आम्ही तुमचे पुढचे काम करून देऊ. पण इथं एमएसईबीचे कर्मचारी दिसतात काम करताना, नेमकं काय प्रकरण आहे? नाही त्यांना आम्ही बोलावलं, त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे या, हे काम करून द्या. ते काय म्हटले आमच्या माणसांनी? मग मी सरळ सांगितलं मुलांना घेऊन की आम्ही डीपी फोडून टाकतो, आम्ही डीपी फोडून टाकू आणि डायरेक्टली मग बघा काय करायचं ते करा. मग तुम्ही म्हणे आम्ही पोलीस कंप्लेंट करू. म्हटलं चालेल, आमच्या पोलीस कंप्लेंट केली तरी चालेल ना, 4 दिवस झाले तुमच्याकडे कंप्लेंट करतोय तरी तुम्ही काही करत नाही. मग या परिसरात इतक्या दिवसांपासून जो वायरिंगचा सापडा होता तो पूर्णतः आता निघाला असं वाटतं का तुम्हाला? पूर्ण निघालेला आहे, पण प्रत्येक एरियामध्ये डीपी आहे, त्या डीपीच्या सुधारणा या लोकांनी केल्या पाहिजे. नंतर परत हीच परिस्थिती होणार आहे इकडे की प्रत्येक एरियामधून येऊन वायरी टाकणार आहे. ज्या ज्या एरियात डीपी आहे त्या त्या एरियात या लोकांनी डीप्यांची सुधारणा केली पाहिजे. म्हणून त्यांनी नाही केली तर परत या लोकांना आज त्रास राहणार आहे कायमस्वरूपी, आणि यांच्याकडे कंप्लेंट करून सुद्धा काही फायदा होणार नाही.